क्राइम रील्स 20 नंतर 15 बातम्या 15 रिपोर्टर मधून पाहूयात महत्त्वाच्या घडामोडी. विधानसभेसाठी नुकतंच मतदान पार पडलं, त्यानंतर निकालही हाती आले. मात्र मुख्यमंत्री पदासाठी सुरू असलेला पेच अजूनही सुटलेला नाही. काँग्रेस नेते डी के शिवकुमार आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या या दोन्ही नेत्यांनी मात्र मुख्यमंत्री पदासाठी डावा ठोकलाय. डी के शिवकुमार आणि सिद्धरामय्या हे दोघे नेते आपल्या मागणीवरून मागे हटायला तयार नसल्याचं दिसतंय. यावरूनच आता पेच निर्माण झाल्याचं चित्र आहे. यातच काँग्रेसच्या एका आमदाराने 50 आमदारांचं बळ असल्याचं सांगून अप्रत्यक्षपणे हायकमांडला इशारा दिल्याचं दिसतंय. त्यामुळे आता मुख्यमंत्री पदासाठी पेच निर्माण झालाय. याच मुख्यमंत्री पदासाठी डी के शिवकुमार यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना स्पष्ट शब्दात इशारा दिलाय. एकतर मला मुख्यमंत्री करा, नाहीतर मी आमदार म्हणून राहील. मला उपमुख्यमंत्री करायची गरज नाही, मला मंत्री बनण्याची इच्छा नाही, असा इशारा डी के शिवकुमार यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना दिलाय. त्यामुळे आता मुख्यमंत्री पदाचा पेच कधी सुटतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कोल्हापूर दंगली कोण भडकवतय, महाराष्ट्र धुमसतोय अशा शब्दात आजच्या सामना अग्रलेखातून निशाणा साधण्यात आलाय. ज्यांची सत्ता दंगलीच्या ज्वालेतून निर्माण झाली त्यांना दंगलीचे आणि धार्मिक तणावाचे प्रेम असणारच, पण देशाची जनता आता अशा तणावास विटली असा या अग्रलेखात म्हटलंय. महाराष्ट्रात दंगलीची प्रयोगशाळा उघडून भाजप आणि त्यांचे पुरस्कर्ते सामाजिक सरोकार बिघडून मताचे ध्रुवीकरण करू पाहतोय असं यावेळी सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी या अग्रलेखात म्हटलंय. या सामनाच्या अग्रलेखातून राऊत नेहमीच भाजपावर निशाणा साधत असतात. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील परिस्थितीवरून अग्रलेखात निशाणा साधलाय. काही विषय सामंजस्याने सलोख्याने सोडवले जाऊ शकतात, पण शिवसेना फोडून राज्य केले जाते असंही शिवसेनेच्या बंडावरून भाजपला लक्ष करण्यात आलंय. भारतीय संविधान, राष्ट्रीय एकात्मता, धार्मिक सलोखा यांची ऐशी की तैशी करून सत्ता भोगणारे गार्दी सभोवती वावरतायत. त्यामुळे राज्यातील जनतेने महाराष्ट्र हितासाठी सावध राहावे असंही आव्हान जनतेला करण्यात आलंय. नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वाराचं हिंदू महासंघाच्या वतीने गोमूत्र शिंपडून जे आहे ते शुद्धीकरण करण्यात आलेलं आहे. शनिवारी रात्री एका जमावाने या मंदिरामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला होता, पुन्हा असा प्रयत्न होऊ नये यासाठी जे आहे ते गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण करण्यात आल्याचं हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी स्पष्ट केलं आहे. सकाळी 11 वाजता हिंदू महासंघाचे कार्यकर्ते मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ समोर जमा झाले, त्यानंतर त्यांनी गोमूत्र शिंपडून प्रवेशद्वाराचं शुद्धीकरण केलं आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. याच दरम्यान मंदिराच्या परिसरात तणावाचं वातावरण पाहायला मिळालं. काही जणांनी मंदिरात बळजबरीनं घुसण्याचा प्रयत्न केला, त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी नाशिकची जनता पुरेशी आहे, मात्र त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आज राज्यभरातून कार्यकर्ते आल्याचं आनंद दिवे यांनी सांगितलं आहे. हिंदुस्थानचे राष्ट्रगीत नाकारणाऱ्यांनी मंदिरात बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न केला आहे, म्हणूनच आम्ही मंदिराच्या पायऱ्यांचं जे आहे ते शुद्धीकरण केले आहे, असंही दवी यांनी सांगितलंय. ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मंदिर हे सर्वांचंच आहे, इथं सर्व दर्शनासाठी येत असतात, मात्र इथं अन्नधर्मियांनी येण्याची कोणती परंपरा नाही, येथे अन्नधर्मियांनी चादर चढवण्याची कोणती परंपरा नाही, असंही दवी यांनी स्पष्ट केलं आहे. 2024 लोकसभा निवडणुका, सध्याच्या महाराष्ट्र सरकारचा कारभार आणि सध्या घडत असलेल्या राजकीय घडामोडीच्या परिस्थितीचा आढावा आणि याच संदर्भात शरद पवार यांनी YB सेंटर या ठिकाणी महत्त्वाची बैठक बोलावली. या बैठकीमध्ये संघटनात्मक बांधणी होणार असल्याची आणि इतर विविध मुद्द्यांवर चर्चा करणार असल्याची माहिती रोहित पवार यांनी दिली. याशिवाय येत्या लोकसभा आणि विधानसभा या लढत असताना आजपासून त्याची तयारी कशी करायची यावर चर्चा होणार असल्याची माहिती रोहित पवार यांनी दिली. या बैठकीत महत्त्वाचा विषय म्हणजे लोकांमध्ये असलेली खदखद, सामान्य माणसाची महाराष्ट्रामध्ये जी कामं होत नाहीत, कुठल्याही प्रकारचं महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्टमेंट येत नाही आहे असं आमदार रोहित पवार म्हणाले. राज्यातील अनेक भागात मदतीची निधी अवकाळी आणि मग इतर अजूनपर्यंत शेतकऱ्याला मिळालेला नाही अशा अनेक प्रश्नावर ही बैठक असल्याचंही पवार म्हणजेच रोहित पवार यांनी म्हटलंय. लोकांच्या हितासाठी त्यांच्या पाठीवर उभं राहून सरकार विरोधात लढलं पाहिजे याच हेतूनं एक कॉर्डिनेशन बैठक शरद पवार यांनी YB सेंटर या ठिकाणी घेतली होती.
अशी माहिती राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी दिली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कामेसह हर्षल बदाने पाटील, न्यूज स्टेट, महाराष्ट्र, मुंबई. भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांचा मी स्वीय सहायक असल्याचे सांगून मंत्रिपद मिळवून देण्यासाठी किमान 6 आमदारांकडे मोठ्या रकमेची मागणी केली असल्याचे उघड झाले. यात राज्यातील 4 आमदारांचा समावेश असल्याची माहिती आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. नागपुरातील भाजपचे ज्येष्ठ आमदार विकास कुंभारे यांना हा फोन काही दिवसांपूर्वी आला होता. या आरोपीने स्वतःचे नाव नीरज सिंह राठोड असल्याचे सांगून स्वतःची ओळख भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांचा मी स्वीय सहायक अशी करून दिली आहे. आपल्याला मंत्रिपद द्यायचे असून पक्षनिधीसाठी जवळपास 2.25 कोटी रुपये जमा करावे लागतील. ही रक्कम मिळाल्यानंतर आपणास तात्काळ मंत्रिपद निश्चित केले जाईल असंही आरोपीने फोनवरून आमदारांना सांगितलं आहे. आमदार कुंभारे यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर पोलिसांनी नीरज सिंह राठोड याला अहमदाबादच्या मोरबी येथून अटक केली आहे. कॅमेरामॅन विक्की चव्हाणसह ज्ञानेश्वर पवार, न्यूज स्टेट, महाराष्ट्र. भाजपचे ज्येष्ठ नेते माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली चालवल्या जाणाऱ्या इंदापूर तालुक्यातील निराभिमा सहकारी साखर कारखान्याच्या थकीत ऊस बिलाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी या कारखान्यावरती आंदोलन केलं. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. इंदापुरात याच मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं. याच ठिकाणी आत्मक्लेश पदयात्रा काढण्यात आली होती. काही काळासाठी पोलीस प्रशासनाकडून या ठिकाणी आंदोलकांना अडवण्यात आलं. इंदापूर तालुक्यातील निराभिमा सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांशी निगडीत असणारी सहकारी संस्था आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून ऊसाची बिले थकलेली असल्यानं शेतकरी अडचणीत आलेत. 5 जूनपर्यंत शेतकऱ्यांची थकलेली ऊसाची बिले दिली जातील असं निराभिमा साखर कारखान्याकडून लेखी पत्राद्वारे सांगण्यात आलं. आम्ही या दिलेल्या तारखेपर्यंत वाट पाहू. गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये हिंसाचाराच्या घटना घडत असल्याचं आपण पाहतोय आणि यावरूनच आता राजकीय आरोप प्रत्यारोप देखील होत आहेत. शिवसेनेचे प्रवक्ते तथा आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करत या सगळ्या प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. 2004 साली मातोश्रीवर झालेल्या एका बैठकीत उद्धव ठाकरे यांनी राज्यात हिंसाचार घडवण्याच्या सूचना दिल्या असल्याचा आरोप नितेश राणे यांनी केला आहे आणि याच आरोपा SIT मार्फत चौकशी करावी अशी मागणी शिरसाट यांनी केली. यासाठी शिरसाट हे देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचंही शिरसाट यांनी सांगितले. त्यामुळेच येणाऱ्या काळात यावरून राजकीय वातावरण आणखीनच पेटण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर संजय शिरसाट हे देखील या बंडामध्ये पुढे होते. ते सतत ठाकरेंना टार्गेट करताना देखील आपल्याला बघायला मिळते. आता पुन्हा एकदा त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. आता उद्धव ठाकरे गटाकडून शिरसाट यांना काय उत्तर मिळतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नालिस्ट धनंजय भगतसह अश्विनी सातवडोके, न्यूज स्टेट, महाराष्ट्र. जळगावात जाहिरातीच्या बॅनरवरून चर्चेला उधाण आलेलं आहे. याचं कारण ठरलं आहे मंत्री गिरीश महाजन यांचा वाढदिवस. चक्क यांच्या वाढदिवसाच्या जाहिरातीमध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा फोटो वापरल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि सोबत गिरीश महाजन यांचे फोटो लागल्याने चर्चा वाढल्या आहेत. अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोबत हात मिळवणीचा करत असतानाचा फोटो आपल्याला बघायला मिळत आहे. एवढंच काय तर ही दोस्ती तुटायची नाही असे देखील म्हटलं आहे. गिरीश महाजन यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांची जाहिरात जळगाव जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार यांनी प्रसिद्ध केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजप शिंदे गटाशी हातमिळवणी करणार का, आगामी काळात सोबत येऊन निवडणूक लढवणार का, अशा चर्चा आता या बॅनरवरून सुरू झाल्या आहेत. सुमित देशमुख, न्यूज स्टेट, महाराष्ट्र, जळगाव. अतिक्रमण कारवाई दरम्यान अतिक्रमण कर्मचाऱ्यांनी हल्ले होतात, त्या हल्ल्याच्या निषेधार्थ पुणे महानगरपालिकेच्या बाहेर अतिक्रमण विभागाचे उपायुक्त त्याचबरोबर सगळे अधिकारी आणि कर्मचारी जे आहेत ते बाहेर निषेध करतात. या हल्लेखोरांवरती कारवाई झाली पाहिजे, त्याचबरोबर पुरेसं पोलीस बळ आहे झालं पाहिजे अशी मागणी जी आहे ही या सगळ्यांकडून केली जाते. तोपर्यंत आम्हाला पुरेसं बळ मिळत नाही, पोलीस संरक्षण मिळत नाही, त्याशिवाय व्यवस्थित पद्धतीने काम होणार नाही. शहर स्वच्छ करण्याची पालिकेसोबत
नागरिकांची आहे, त्यामुळे या कामामध्ये सहकार्य मिळावं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संरक्षण मिळावं कारवाई करताना, अशी प्रमुख मागणी अतिक्रमण विभाग आणि सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी केलेली आहे आणि त्याच्यासाठी आज हे सगळेजण आपल्याला रस्त्यावरती उतरल्याचं पाहायला मिळते. जर्नालिस्ट धनंजय भगतसह अश्विनी सातव डोके, न्यूज टेक महाराष्ट्र, पुणे.